नमस्कार बालमित्रांनो, सुप्रभात. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? हसताय ना? अरे हसायलाच पाहिजे आणि अभ्यास सुद्धा केला पाहिजे. पण हे सगळं करताना एक काळजी घ्यायची, घरी राहा, सुरक्षित राहा, विनाकारण घराबाहेर पडू नका, स्वच्छतेचे सगळे नियम पाळा आणि ही दिवाळी तुम्हाला खूप आरोग्यपूर्ण जाईल. मग बाळांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका या उपक्रमांतर्गत शाळा बंद पण शिक्षण सुरू. मी सौवत्सला संदीप शिंदे, सहाय्यक शिक्षिका, गांधी बाल मंदिर कुर्ला, आपल्या सर्वांचं या उपक्रमात स्वागत करेल. बाळांनो, आपण मराठी या विषयाचा आज अभ्यास करणार आहोत, पण या मराठीमध्ये तुम्ही खूप साऱ्या घटकांचा अभ्यास केला. बघा, तुम्ही वाक्प्रचार पाहिले, त्याच्यानंतर तुम्ही काय पाहिलं माहितीये का? शब्द कोडी पाहिली, समानार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, समूह दर्शक शब्द, प्राण्यांची पिल्ल, खूप खूप घटकांचा अभ्यास केलाय. तर आज मी घेणार आहे उतारावरील प्रश्न. आता तुम्ही म्हणाल, बाई उतारा म्हणजे काय? बरोबर ना? बाई उतारा म्हणजे काय? तर उतारा म्हणजे काय मिळते का तुम्हाला? उतारा म्हणजे एखादा परिच्छेद दिलेला असतो आणि त्या परिच्छेदामध्ये काय असतं माहितीये का? एखाद्या विषयाबद्दल माहिती दिलेली असते. मग एखादी व्यक्ती असेल, एखादा प्राणी असेल, पक्षी असेल, किंवा एखाद्या प्रसंगाबद्दल किंवा सणाबद्दल याच्याविषयी माहिती सांगणारा जो परिच्छेद असतो की नाही, त्याला उतारा म्हणतात. आणि आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात आपण इयत्ता पहिलीपासून अनेक धडे अभ्यासलेले आहेत आणि त्या धड्यांमध्ये असे अनेक उतारे आहेत. तर या उतारांवर आधारित प्रश्न कसे लिहायचे किंवा त्याची उत्तरं कशी शोधायची, या उतारांचा अभ्यास कसा करायचा, हे आपण आजच्या घटकात शिकणार आहोत. चला करूया सुरुवात. तर बघा हा बाळांनो, आता तुम्हाला मी एक इथे उतारा देणार आहे, पण आपण सोप्यापासून सुरुवात करूया. हा उतारा आहे की नाही, अगदी चार वाक्यांचा आहे. तर स्वराज, स्वराज इंगळे, तू वाचतो का रे हा उतारा? स्वराज इंगळे वाचतो. स्वराज, स्वराज, मी तुला वरचा उतारा वाचायला सांगितलाय. हा, हा जो चार वाक्यांचा उतारा आहे ना, वर तिला दूध देते, मुले आवडीने दूध पितात. व्हेरी गुड, खूप छान. हा स्वराज, आता बघा, हा मी वाचून दाखवते. कपिला गाय आहे, कपिला गोठ्यात राहते, कपिला दूध देते, मुले आवडीने दूध पितात. आता हा इतका सोपा उतारा आहे आणि ह्याच्यावर मी तुम्हाला चार प्रश्न विचारले. कधीही उतारा आपल्या समोर आला की तो उतारा दोन वेळा, तीन वेळा शांतपणे वाचायचा, त्यातले शब्द समजून घ्यायचे आणि मग प्रश्नांकडे वळायचं. तर आता इथे आपला पहिला प्रश्न आहे, कपिला ओढ आहे. बघा हा, श्रावणी, कपिला गाय, श्रावणी संतोष पवार, कपिला गाय आहे. हा, पण मी
एका शब्दात उत्तर सांगितलं आहे. श्रावणी संतोष पवार. गाय 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 त्याच उत्तर आहे गाय. आता दुसऱ्या प्रश्नासाठी सगळे तयार, पण शहाणी मुलं काय करणार आहेत, रेज हँड. आणि एवढ्या सगळ्यांना मी आता बघा 25 जणांनी जवळजवळ हात वर केलाय, तर मग 25 जणांची उत्तरं कशी घेणार. मग त्याच्यासाठी आपल्याकडे पर्याय आहे चॅट बॉक्सचा. तर आपलं उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पटकन टाकू शकता की नाही, आम्ही तेही बघणार कोण आधी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकतोय ते. चला प्रश्न दुसरा. कपिला गाय कोठे राहते? संस्कृती गोठ्यात. व्हेरी गुड. कपिला गाय गोठ्यात राहते. आता तिसरा प्रश्न मी विचारणार आहे विनोदला. विनोदने उत्तर द्यायचंय मला, बाकी कोणी नाही. तिसरा प्रश्न आहे कपिला काय, कपिला गाय काय देते? व्हेरी गुड. कपिला गाय देते. चौथा प्रश्न, चौथ्या प्रश्नाचं उत्तर मला देणार आहे सानिया. सानिया गिजे, आवडीने दूध कोण पितात? बरोबर. आता हा एका शब्दात ही उत्तर झाली. आता की नाही मी तुम्हाला अजून एक उत्तर दिलाय तुमच्या सगळ्यांचा आवडता आंबा. उतारा वाचा आणि एका शब्दात उत्तर सांगा. आता मी उतारा वाचते. कच्चा आंबा म्हणजे कैरी. आणि बाळांनो एक लक्षात ठेवा, वाचतानाच असं वाचा ना कि ते सगळे शब्द आपल्या मेंदू पर्यंत गेले पाहिजेत. कच्चा आंबा म्हणजे कैरी. कैरीचे लोणचे करतात. कैरी पिकली की पिवळी होते. पिकलेल्या आंब्याचा रस करतात. आता सगळे प्रश्नांसाठी तयार आहेत. हा आणि जो मध्ये बोलेल त्याच उत्तर मी ऐकणारच नाहीये, जो शहाण्यासारखं उत्तर देईल त्याच ऐकणार आहे. प्रश्न पहिला तुमच्यासाठी आलेला आहे कच्चा आंबा म्हणजे काय. ओम सारखे सांग बाळा. कैरी. कच्चा आंबा म्हणजे कैरी. पण मी एका शब्दात उत्तर द्यायला सांगितलंय. ओम कच्चा कैरी. व्हेरी गुड. उत्तर आहे कैरी. आता त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आहे कैरीचे काय करतात. मला उत्तर देणार आहे भक्ती. भक्ती गोरे. लोणचे. व्हेरी गुड. त्याच करतात लोणचे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे मला प्रवीण माने. प्रवीण माने तयार आहेस तू? कैरी पिकली की कोणत्या रंगाची होते? पिवळी. बघा पिवळी. आणि आता शेवटचा प्रश्न मी विचारणार आहे अस्मीला. अस्मी तू तयार आहेस? चौथा प्रश्न, पिकलेल्या आंब्याचा काय बनवतात? रस करतात. मी एका शब्दात सांगितलंय ना आमरस किंवा रसही त्याला म्हणतात, बरोबर की नाही? व्हेरी गुड. आता तुम्हाला सगळ्यांना कळलं की उतारा कसा वाचायचा
आणि त्यातलं उत्तर कसं शोधायचं, हो की नाही? आता शहाणे झालात की नाही? मग आता मी तुमच्यासाठी थोडासा कठीण उतारा घेऊन येणार आहे. आणि ह्या उताराचं वैशिष्ट्य काय आहे, ह्याच्यातल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यात सांगायची. आपण गंगा आजीचा उतारा बघणार होत. गंगा आजी उतारा वाचा आणि पूर्ण वाक्यात उत्तर सांगा. उतारा मीच वाचते हा, तुम्ही अगदी लक्ष देऊन ऐका आणि वाचन करताना समजपूर्वक वाचन केलं की आपलं सगळं काम सोपं होतं. आजी झोपडीत राहते. गंगा आजी झोपडीत राहते. तिची झोपडी रामाच्या घरा शेजारी आहे. गंगा आजीच्या घरात मांजर आहे, ती मला खूप आवडते. आणि तुमच्यासाठी पहिला प्रश्न आलेला आहे, गंगा आजी कोठे राहते, पण ह्याच उत्तर मला कोण सांगणार माहितीये का? नाही नीलम. ह्याच उत्तर मला सांगणार आहे मृण्मयी. मृण्मयी चव्हाण. बघा हा बाळांनो, मृण्मयी किती छान उत्तर सांगते ते आपण ऐकूया. हा मृण्मयी सांग बर. गंगा आजी झोपडी. व्हेरी गुड. उत्तर दिलेलं गंगा आजी झोपडीत राहते. आता ह्याच उतार्यावर पुन्हा मी तुम्हाला दुसरा प्रश्न दिलेला आहे. उतारा तोच आहे पण प्रश्न दुसरा, गंगा आजीची झोपडी कोठे आहे, आणि ह्याच उत्तर मला देणार आहे दुर्वेश. दुर्वेश मला उत्तर देणार आहे की गंगा आजीची झोपडी कोठे आहे. तिची झोपडी रामाच्या घरा शेजारी आहे. झोपडी रामाच्या घराच्या शेजारी आहे. गंगा आजीची झोपडी रामाच्या शेजारी आहे. रामाच्या घरा शेजारी आहे. चला आता ह्याच उतार्यावर तिसरा प्रश्न, आणि ह्याच उत्तर मला देणार आहे संस्कृती. संस्कृती पिंगळे मला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे, गंगा आजीच्या घरात कोण आहे. आपल्याकडे एकच संस्कृती आहे की नाही? संस्कृतीचं नाव घेतलं तर संस्कृती उत्तर देणार. सांग संस्कृती. गंगाजीच्या घरात एक मांजर आहे. व्हेरी गुड. गंगा आजीच्या घरात एक मांजर आहे. अरे वा, सगळ्यांनी छान एका वाक्यात उत्तर दिली. आता मी थोडासा उतारा मोठा केलेला आहे, सगळ्यांनी शांतपणे ऐकायचंय हा, आणि त्याच्यावरची सूचना पण ऐकायची आहे. उतारा वाचा आणि खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सांगा. चंदा नावाची एक मुलगी होती, ती नदीच्या काठी खेळत होती. खेळता खेळता तिला तहान लागली. नदी तर आटून गेली होती. तिला वाळूत एक लहान खड्डा दिसला. त्याच्यात थोडे पाणी होते. खड्ड्यातील पाणी कुंजळीत घेऊन ते पिणार एवढ्यात एक ससा तिच्या जवळ आला. तो खूप तहानलेला होता, थकून गेला होता. ते पाहून तिने पाण्याची उंजळ त्याच्या तोंडाजवळ धरली. सशाने घटा घटा पाणी पिऊन टाकले व आनंदाने उड्या मारत निघून गेला. चंदाला पण खूप आनंद वाटला. बघा बाळांनो, इतका शांतपणे सावकाशपणे
आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळेल अशा पद्धतीने उतारा वाचायचा. एकदा वाचून नाही कळला तर परत वाचायचा. आता मी हा उतारा तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. मग आता ह्या उतार्यावर तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आपल्याला बघा संकलित मूल्यमापनचा पेपर येतो की नाही, त्याच्यात असतात की नाही वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न. तर तसेच प्रश्न गुगली बॉल सारखे आहेत. आता ह्यातील पहिला प्रश्न आहे की पुढील प्रश्नाचे पूर्ण वाक्यात उत्तर सांगा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न आहे, चंदा कोठे खेळत होती? मी ज्याचं नाव घेईल त्याने उत्तर सांगायचं आहे. व्हेरी गुड. कोण आहे माहिती काही? सोनाक्षी गायकवाड. सोनाक्षी गायकवाड मला ह्याच उत्तर देईल. चांदकोटी खेळता चंदा नदी काठी खेळत होती. बर, वैष्णवी सांग मला. चंदा चंदा कुठे खेळत होती? चंदा नदी काठी खेळत. बरोबर. चंदा चंदा नदीच्या काठी खेळत होती. कळलं? आता मगासपासून पूर्ण वाक्यात उत्तर आपण सांगत होतो. आता या उतार्यावर जरा एक वेगळा प्रश्न. तीन प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय दिलेले का? प्रश्नाचं उत्तर जे असेल की नाही ते चार पर्यायांमध्ये दिलेले आहे. त्यातलं एक जे बरोबर आहे की नाही ते तुम्ही निवडायचं आहे. चंदाजवळ कोणता प्राणी आला? आणि त्याच्यासाठी पर्याय आहे तुम्हाला अ माकड, ब कुत्रा, क ससा आणि ड मांजर. तर त्यासाठी मी तुम्हाला उच्चारणार आहे कोणाला म्हणतात? प्रवीण माने. प्रवीण मानेने उत्तर द्यायचं आहे. प्रवीण माईक चालू कर. चंदा जवळ ससा प्राणी आला. बर, आपल्याला योग्य पर्याय निवडायचा होता की नाही. मग इथे मी चार पर्याय दिलेले आहेत, माकड, कुत्रा, ससा आणि मांजर. फक्त ह्यातला पर्याय सांग तुम्हाला. पूर्ण वाक्यात नाही विचारलं मी तुला. हा प्रवीण सा प्रवीण ससा आला. ससा. बर, मग पर्याय क्रमांक बरोबर की नाही? पर्याय हे उत्तर बरोबर आहे. उत्तर आहे ससा. चलो फिर अभी आगे चलते है. आता तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे. हा, या उतार्यात जल या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द आला आहे? हात वर, भक्ती, पाणी, जल. वर जल या शब्दाचा समानार्थी शब्द पाणी या उतार्यामध्ये आलेला आहे. चला मग आता पुढचा शब्द घेऊया आपण. पुढचा प्रश्न काय आहे? आता ह्या उतार्यामध्ये तुम्ही आनंद या शब्द पाहिलेला आहे. आनंद हो की नाही? चंदाला आनंद झाला. मग या आनंदचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. मला सांगणार आहे मृण्मयी चव्हाण. मृण्मयी चव्हाण खुश, दुःखी, नाराज, दुःख. मला मृण्मयी नाराज, दुःख.
दुःख बरोबर मृण्मयीने सांगितलं आहे आनंदाचा विरुद्धार्थी शब्द दुःख. आता तुमच्या मेंदूला चालना देणारा प्रश्न येणार आहे पाहूया काय प्रश्न आहे. या उदाहरणातून तुम्हाला कोणती शिकवण मिळाली. आपण चंदाचा उतारा वाचला की नाही तर त्याच्यातून तुम्हाला काय शिकवण मिळाली ते सांगायचं आहे. मला सांगणार आहे परिणीती. हा परिणीती केले. हा सिद्धी मला सांग बरं या उत्तरातून तुला काय शिकवण मिळाली काय करायला पाहिजे आपण. दुसऱ्याला मदत करणे बरोबर दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि या उत्तरात चंदाने कोणाला मदत केली सशाला की त्याला विचारायला बोलता येत नव्हतं बरोबर की नाही त्याला बोलता येत नव्हतं. मग अशा आपल्या आजूबाजूला अनेक मुके प्राणी असतात की ज्यांना आपल्या भावना बोलून दाखवता येत नाही काय होतं ते सांगता येत नाही. तर आपण या उत्तरातून शिकलो की मुक्या प्राण्यांवर प्रेम करावं आणि त्यांना मदत करावी. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या लोकांना तर आपण मदत करायलाच पाहिजे पण मी तुम्हाला सांगितलं की मुक्या प्राण्यांना का मदत करावी. हा तर लक्षात राहील तुमच्या. चला तर मग आता पुढे पुढे तुम्हाला भेटायला कोण आलीये माहितीये खारुताई आलीये. खारुताईचा उतारा मी तुम्हाला वाचून दाखवते शांतपणे ऐका मंदार बघा कसा छान ऐकतोय. हा खार झाडावर सरसर चढली खुशीच्या खिडकीतून डोकावू लागली खुशाल घरात यायचा प्रयत्न करू लागली. खलीफा जॉन खुशीचे मित्र तिथेच होते सर्व खिडकी बाहेर पाहू लागले. खारुताई झाडावर आलेला पेरू खात मस्त पाहत इकडून तिकडे सरसर चढत होती. सर्व मुले खूप खूप खुश झाली. आज त्यांना पुस्तकात पाहिलेली खारुताई प्रत्यक्ष पाहायला मिळाली होती. बघा आता ह्या उतारामध्ये खारुताई आणि खुशींचा उल्लेख आहे. तर आपण बघूया या उतारावर कोण कोणते प्रश्न आहेत. खालील प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तर सांगायचे. सगळे तयार रेज हँड करायचा नाहीतर उत्तर चॅट बॉक्स मध्ये. प्रश्न पहिला खिडकीतून कोण डोकावत आहे आणि बघा हा याच उत्तर मला कोण देणार माहितीये का. याच उत्तर मला देणार आहे अस्मी. खिडकीतून खारुताई डोकवत आहे. व्हेरी गुड अस्मी. अस्मीने अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. खिडकीतून खार डोकावत आहे. खारुताई सुद्धा आपण तिला म्हणतो. पुढचा प्रश्न पुढचा प्रश्नाचं उत्तर देणार आहे श्रावणी सतीश पवार. खुशीच्या मित्रांची नाव सांगा. तुझं माईक चालू कर आणि सांग. बर मला त्याच उत्तर सांगेल कुणाल. खुशीच्या मित्रांची नाव सांगा. मार्क
राजांनी ऐकला तेच सांगणार. सांग बर ओम. जॉन कुशीच्या मित्रांची नावे खलीफा होते. जॉन आणि खलीफा, व्हेरी गुड. खलीफा पण आता तू उत्तर सांगितलंस पण ते शब्द असे मागे पुढे इकडे तिकडे असे होते की नाही. मॅडम ना उत्तर लिहिण्याची किंवा उत्तर सांगण्याची एक पद्धत असते, त्या क्रमाने शब्द आले पाहिजेत. जर शब्दांनी आपली जागा बदलली ना तर त्याची सगळी मजाच जाते. खलीफा आणि जॉन ही खुशीच्या मित्रांची नावं आहेत. आता पुढचा प्रश्न, ह्याच्या उत्तर मला देणार आहे वेदा. वेदा खारुताई कोणते फळ खात आहे? पेरू. मॅडम पूर्ण वाक्यात खारुताई पेरू फळ खात आहे. खारुताई झाडावर आलेला पेरू खात आहे. तिला कोणी दिला होता का तो पेरू? नाही, ती छान इकडे तिकडे सरसर झाडावर चढत होती की नाही, तिने झाडावर आलेला पेरू खाल्ला. बरोबर. आता बघूया ह्याच उतार्यावर तुम्हाला मी रिकाम्या जागा सुद्धा विचारणार आहे. चला, त्यासाठी तुम्हाला पहिला प्रश्न आलेला आहे, खार झाडावर टिंब टिंब चढत होती, ह्याच उत्तर मला देणार आहे भक्ती. बरोबर. मला तिने ह्याच्यात उत्तर आहे सरसर. आता दुसरा प्रश्न आहे, सर्व मुले खूप खूप टिंब टिंब झाली आणि ह्याच उत्तर मला देणार आहे मृण्मयी. खुश झाली, खूप खूप आनंदी झाले. सर्व मुले खूप खूप खुश झाली. खूप खुश झाली. तुम्ही पण सगळे खूप खूप खुश झालेले दिसताय मला, कारण की कोणी चॅट बॉक्स मध्ये उत्तर मला काय सांगितलं, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायची ज्यांना संधी मिळत नाही. तर खूप खुश झाले. चला मग आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता जो खारुताईचा उतारा तुम्ही पाहिला होता की नाही, त्या उतारात काही जोड शब्द आले होते. जोड शब्द म्हणजे तुम्हाला माहितीये, जोड शब्द आणि जोडाक्षर यात तुमची नेहमी गफलत होते. जोडाक्षर म्हणजे दोन अक्षर जोडून जी झालेली असतात ती जोडाक्षर, क्य वाक्य राज्य यासारखी. आणि जोड शब्द म्हणजे दोन सारखे शब्द किंवा जे रायमिंग वर्ड सारखे असतात की नाही, यमक जुळणारे शब्द असे एकत्र येतात त्यांना जोड शब्द म्हणतात. तर आता या आपल्या उतार्यामध्ये सुद्धा जोड शब्द आले होते. चला बर, कोण सांगतय मला? स्वप्नराज सांग. स्वप्नराज प्रेरणा. खुशीचा प्रत्यक्ष बघा हा जोड शब्द याच्यात आले होते. तुम्ही मला वाटत थोडे, हा क्षितिज सांग बर कोणते जोड शब्द आले होते. नाही, ते जोडाक्षर झाले. बघा आता या उतार्यामध्ये जोड शब्द आले होते सरसर आणि खूप खूप. चला तर मग आता पुढे बघूया, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. मी तुम्हाला एक एक शब्द देणार आहे,
आणि त्याच्यात तुम्ही वाक्यात उपयोग करायचा. सर सर आता हे वाक्य बनवताना काळजी घ्यायची की उतारात जे वाक्य आलेलं आहे तेच नाही आपण सांगायचंय. सर सर हा शब्द वापरून वेगळं वाक्य तयार करायचंय. हा आर्या सांग. बाई मी सांगू क्षितिज. आर्या आर्या बर क्षितिज सांग बर. बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपल्या ह्याच्यातलं उतारातलंच वाक्य नाही सांगायचं आहे कारण मी सांगू सोनाक्षी टीचर मी सांगू असमे. नाही मी कोणाला विचारलं होत क्षितिजला. क्षितिज सांग बर. पळतो. व्हेरी गुड. ससा सरसर पळतो. आणि दुसरा शब्द आहे खुशाल. चला लावण्या सांगतेस मला खुशाल या शब्दाचा वापर करून एक वाक्य सांग. लावण्या कान्हेरे इकडे तिकडे झाडे झाडे. तू तिसरा शब्द वापरलास. तिसरा शब्द वापरला. मी दुसरा शब्द सांगितला होता खुशाल. मी सांगू सिद्धी. मी सांगू श्रेया. बघा हा आता मी कोणाचं नाव घेते. आता मी सांगणार आहे सिद्धीला. सिद्धी सांग बरं खुशाल या शब्दाचा वापर करून. सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे. व्हेरी गुड. सिद्धीने आपल्या कवितेतलं वाक्य सांगितलेलं आहे. शाबाश. आता तिसरा शब्द इकडे तिकडे. याच तर मगाशी लावण्याने उत्तर सांगून झालंय. चला आता आपण पुढेच्या प्रश्नांकडे जाऊया. पुढचा उतारा आलाय तुमच्यासाठी. हा आता तर खूप मोठा उतारा आहे बघा. चिमणा चिमणीचा. एका चिंचेच्या झाडावर चिमणा चिमणीचे छान जोडपे राहायचे. चिमणा चिमणीची चिट्टुकली चुनचुनी दोन चिमुकली पिल्लं होती. चिमणा चिमणी सकाळीच त्यांना चांगले समजावून जंगलात चारा पाणी आणायला जायचे. बाळांनो सगळं लक्ष देऊन ऐका. हा त्याच्यावर प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. चिमणा चिमणी आपल्या पिल्लांना लांबून चारा तांदळाचे दाणे खाऊ चोचेत आणायचे. बाळांनो आम्ही घरी येऊपर्यंत घरट्याचे दार उघडू नका. हा तुम्हाला उडताही येत नाही. काळजी घ्या हा माझ्या पिल्लांनो. पिल्ल म्हणाली हो ग आई. आम्ही शहाण्या बाळासारखे वागतो. शहाणी पिल्ल ती चिमणा चिमणी शिकवतील तसे शिकू लागले. चारा कसा खावा चोचीने दाणा टिपणे हळूहळू उडायला शिकू लागले. भला मोठा साप झाडाच्या ढोलीत बसून रोज पिल्लांना पाहायचा. साप हळूहळू घरट्याच्या दिशेने येताच चतुर चिमणी धाडसी चिमणा आणि चुनचुनीत पिल्लांनी चोचीने टोचून टोचून चांगले चोपले. अशा पद्धतीने सापाची चांगलीच खोड मोडली. पिल्लांनाही एकीच्या बळाचा चांगला बोध झाला. बघा दोन सेकंद मी तुमच्यासाठी हा उतारा डोळ्यासमोर ठेवणार आहे. पुन्हा एकदा डोळ्यात साठवून ठेवा उतारा. आता ह्याच्यावर मी खूप सारे प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. तयार आहात सगळे? चला मग आता आपण जाऊया ह्या उतार्यावरच्या प्रश्नांकडे. खालील प्रश्नांची उत्तरे पूर्ण वाक्यात सांगा. आणि पहिला प्रश्न आहे
चिंचेच्या झाडावर कोणाचे घरटे होते? आणि मी ज्याला विचारेन त्यानेच पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आहे. वैष्णवी केदार. वैष्णवी yes. सांग मला ह्या उत्तर. वैष्णवी सांग. झाडावर चिमणी चिमण्यांची घरटे होते. बरोबर. चिंचेच्या झाडावर चिमणा चिमणीचे घरटे होते. चला तर मग आता पुढचा प्रश्न. मला उत्तर देणार आहे क्षितिज. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की चिमणा चिमणीला किती पिल्ल होती? क्षितिज. चिमणा चिमणीला चिमणा चिमणीला दोन पिल्ल होती. आता पुढचा प्रश्न. सगळे तयार आहेत? पुढचा प्रश्न आहे झाडाच्या ढोलीत कोण होते आणि मला ह्याच नाव उत्तर देणार आहे तनुष. झाडाच्या डोलीत साप होते. होते. बर. झाडाच्या डोलीत एक भला मोठा साप होता. कधीतरी क्रियापदाचं रूप बदलत बाळांनो उत्तर देताना. आणि आता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे सापाची खोड कशी मोडली आणि मला ह्याच उत्तर देणार आहे. मला कोण देणार आहे माहितीये का? स्वप्नराज. स्वप्नराज मला याच उत्तर देणार आहे. सापाची खोड चिमणी टोचून टोचून सापाची खोड मोडली. बरोबर. एकटी चिमणीच होती का? चिमणा चिमणी. अजून कोण होत? पिल्ल. बरोबर. चिमणा चिमणी आणि त्यांच्या पिल्लांनी चोचीने टोचून टोचून चांगलंच त्याला चोपलं. तर आपलं उत्तर तयार झालेलं आहे चिमणा चिमणी आणि त्यांच्या पिल्लांनी चोचीने टोचून टोचून चोपले अशी सापाची खोड मोडली. आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे लिंग बदला. जस चिमणा चिमणी. तर सगळे तयार आहेत? बघूया. हा गाय. गायचं लिंग बदल करून कोण सांगेल मला माहितीये? इंद्र सांग बरं बाळा. इंद्र. बरोबर. गायीचा लिंग बदल करून झालं बैल. आता पुढचं आहे त्याच्यासाठी सगळे तयार आहात ना. पुढचा शब्द येणार आहे मुलगा आणि ह्याच सांगणार आहे मला स्वराज इंगळे. स्वराज इंगळे सांग बर मला. स्वराज मुलगी. मुलगी. बरोबर. ह्याच उत्तर आहे. आता येईल ना उत्तर, त्याच उत्तर मंदार फक्त मला सांगणार आहे. हा मंदार बघा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असणार आहे. तयार तू? चला पुढचा प्रश्न आहे आई आणि ह्याच लिंग बदल करून सांगणार आहे मंदार. आई बाबा. व्हेरी गुड. उत्तर आहे बाबा किंवा वडील आपण म्हणतो हो की नाही. चला आता पुढचा प्रश्न आहे वाक्यात उपयोग करा. वाक्यात उपयोग करा. तयार सगळे? चला चला चला.
कोड मोडणे. एक वाक्य तयार करायचं आहे, कोड मोडणे ह्याच वाक्य तयार करायचं आहे. आणि मला त्याच वाक्य सांगणार आहे गणेश. गणेश कांबळे पिल्लांची पिल्लांची आई म्हणाली बोलू नका. मी काय विचारलं आहे, ते जो शब्दचा गट दिलेला नाही खोड मोडणे, वाक्प्रचार येतो खोड मोडणे, तर ह्याच्यापासून तुम्ही वाक्य तयार करायचं आहे. मी सांगू सोनाक्षी सांग बर मला. तिच्या चिमणीनी आणि त्यांच्या पिल्लांनी सापाची खोड मोडली. बरोबर. पण आता हे ह्या उतारातलं झालं, वेगळं वेगळं मला सांग मृण्मयी, तू सांग बर वेगळा वाक्यात उपयोग केला नाही म्हणून मम्मीने माझी खोड मोडली. हा पण आता ती खोड कशी मोडली, तुला खाऊ नाही दिला किंवा तुझा टीव्ही बंद केला अशा पद्धतीने खोड मोडली की नाही, मग मी तुझ्या वाक्यात थोडी सुधारणा करून सांगते. हा मला संध्याकाळी खाऊ न देता आईने माझी चांगलीच खोड मोडली. कळलं? मॅडम मी सांगू लावली. मी अभ्यास करत नाही म्हणून संध्याकाळी खाऊ न देता आईने माझी चांगलीच खोड मोडली. चला आता पुढचा प्रश्न म्हण पूर्ण करायचे. ह्या उतार्यामध्ये तुम्हाला एक म्हण कळलेली आहे, बघूया आता. हा ही म्हण कोण पूर्ण करेल माहितीये? भक्ती सांग बर मला. बर प्रेरणा. प्रेरणा दुसरे. बरोबर एकीचे बर. कळलं? तर आता बाळांनो आता मी की नाही पोल घेणार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की नाही. तर उतारा तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय सुद्धा नीट वाचा आणि योग्य पर्यायाला क्लिक करायचंय. तर आता तुमच्यासाठी उतारा आहे हा. 5 जूनला पर्यावरण दिन असतो. दरवर्षी आमच्या गावात पर्यावरण दिन साजरा करतात. सरपंचांनी गावात मोठी सभा घेतली. सभेत जयश्रीने भाषण केले. जयश्री म्हणाली झाडे तोडू नका, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाढवा. झाडे वाढली तर पाऊस पडेल, पाऊस पडल्याने शेती पिकेल, चारा पाणी भरपूर मिळेल. भाषण चांगले झाले. सर्व गावकऱ्यांनी एक एक झाड लावून ते वाढवण्याचा दृढ निश्चय केला. सरपंचांनी जयश्रीला पुस्तक बक्षीस दिले. बघा आता मी 2 मिनिटासाठी हा उतारा तुमच्या डोळ्यासमोर ठेवणार आहे आणि ह्याच्यावर मग आपल्या मोठ्या मॅडम आहेत की नाही तुमच्यासाठी पोल घेणार आहेत आणि मग तुम्ही त्या पोल मध्ये विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर द्या आणि सगळ्यांनी प्रयत्न करा. हा चला मॅडम आपण पोल सुरू करूया. हा चलो आता तुमच्यासाठी पहिला प्रश्न येणार आहे पोल मध्ये. चला लवकर लवकर वाढवा. फक्त 53 मुलांनी उत्तर दिलेली आहेत. टीचर मी पण केलं. सगळ्यांनी द्यायचं आहे. टीचर मी पण केलं. मी पण केलं टीचर. टीचर मी पण केलं.
मी पण केलं रिझल्ट दिसला सगळ्यांना. उत्तर होत 5 जून आणि 82% मुलांनी ह्याच उत्तर बरोबर दिलेलं आहे. एकूण आपल्याकडे 54 मुलांनीच ह्याचा ऑप्शन निवडला होता, त्यापैकी 45 मुलांचं उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न मॅडम, पुढचा प्रश्न आहे, गावात कोणी सभा घेतली? काहीही न बोलता उत्तर द्यायचंय, जो बोलेल त्याचे मार्क जाणार. टीचर मी नाही केलं, तुम्ही इथे केलं की आम्हाला कळत, सांगायची गरजच नाही मी केलं आणि ते पण चुकीच. चला बघा, इथे 54 मुलांचं उत्तर बरोबर आहे. उत्तर होत आपलं सरपंच, गावात सभा कोणी घेतली? सरपंचांनी. चला आता तुम्हाला पुढचा प्रश्न येणार आहे, तयार? हो. आणि कोणी मी केलं म्हणून सांगायचं नाही, करायचं आणि हाताची घडी. लेट्स स्टार्ट. सभेत कोणी भाषण केले? विजयश्री, मीनाक्षी, जयश्री. बघूया हा. चलो 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 जल्दी, वेरी गुड, शाबाश. चला अर्ध्या मुलांनीच प्रयत्न केलाय, लवकर लवकर, शाबाश. और शाबाश. चला 60 मुलं झाली, चला लवकर. तीन पर्याय दिलेले आहेत, विजयश्री, मीनाक्षी, जयश्री. यापैकी कोणी भाषण केलं त्याच्या नावासमोर क्लिक करायचंय. आणि उत्तर आहे जयश्री. आणि 73% मुलांनी त्याच उत्तर बरोबर दिलंय, 43 मुलांनी. चला आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया, तयार सगळे? पण नाही म्हणायचंय. गावकऱ्यांनी कोणता दृढ निश्चय केला? एक, शेती करण्याचा. दुसरा, एक तरी झाड वाढवण्याचा. आणि तिसरा पर्याय आहे झाड तोडण्याचा. चला मग, व्हेरी गुड, शाबाश. चला चला चला, व्हेरी गुड. सगळ्यांनी प्रयत्न केला तर आम्हालाही आनंद वाटेल. व्हेरी गुड. आणि ह्याच उत्तर आहे झाड लावून ते वाढवण्याचा. जवळजवळ 49 मुलांनी, म्हणजे 82% मुलांनी ह्याच उत्तर बरोबर दिलेलं आहे. आता तुमच्यासाठी
पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आणि पाचवा प्रश्न आहे, जयश्रीला बक्षीस म्हणून काय मिळाले? पर्याय एक आहे पेन, पर्याय दोन वही आणि पर्याय तीन आहे पुस्तक. सरपंचांनी जयश्रीला काय बक्षीस म्हणून दिलं होतं? शाबाश, काय फटाफट करताय रे तुम्ही, व्हेरी गुड. शाबाश, चलो चलो और दो जन. आणि त्याच उत्तर होत पुस्तक. तर 90% मुलांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर बाळांनो, हे अशा पद्धतीने तुम्ही छान छान प्रश्नांची उत्तर दिली आहे. हे आपल्याला, तुम्हाला मी हा स्वाध्याय देणार आहे. पुढील उतारा समजपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तर लिहा. तुम्हाला तर हा व्हॉट्सअप ग्रुपवर येणारच आहे, पण तरी जर तुम्हाला लगेच अभ्यास करायचा असेल तर काय करायचंय, तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुमच्या संग्रही हा उतारा असेल. झालं स्क्रीनशॉट काढून की आता मी त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न देणार आहे. खालील प्रश्नांची उत्तरे पूर्ण वाक्यात सांगा. जिनत कोणत्या गावात राहायची? अजून दोन प्रश्न आहेत. विरुद्धार्थी शब्द लिहा. झालं स्क्रीनशॉट काढून. चला आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय, आपलं हे जे चॅनल आहे की नाही, युट्यूबवर आहे, बीएमसी एज्यू चॅनल आहे की नाही स्टँडर्ड 3 च, ते सगळ्यांनी लाईक करायचंय, बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायचंय आणि आपल्या मित्र मैत्रिणींसाठी शेअर सुद्धा करायचंय. कळलं सगळ्यांना? तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान ऐकलं आणि काय केलं आहे, प्रश्नांची सुंदर उत्तर दिलेली आहे, त्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक. हा माई मॅक बंद आहे. कविता मॅडम आवाज नाही आला. Thank you.